रविवारी माघी भागवत एकादशी निमित्तानं पैठण नगरीत भावी भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. बसस्थानक ते दोन्ही नाथ मंदिर परिसराकडे जाणारे रस्ते नाथ भक्तांनी सकाळपासूनच फुलून गेले होते. गोदावरी नदीकाठी महिला पुरुष भाविकांची स्नानासाठी मोठी गर्दी झाली होती. रांगा लावून शिस्तीत व श्रद्धापूर्वक नाथ भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. नाथ संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार संदीपान भुमरे, कार्यकारी विश्वस्त तथा अप्पर जिल्हाधिकारी PL सोरमारे यांच्या मार्गदर्शनाखाली भाविक भक्तांना सुरळीत नाथ दर्शन घेता यावं यासाठी सुरेश चपडे, विष्णुपंत शेंडे, पवन एंडे, दत्ता पठाडे, नामदेवराव खरात, संस्थानचे व्यवस्थापक महेश खोचे, पांडुरंग निरखे, राजूशेठ लोहिया, मारुती वाणी यांनी नाथ मंदिरात सेवा बजावली. सेवाभावी संस्थातर्फे भाविक भक्तांना शाबुदाना, फराळ, खिचडीचं वाटप करण्यात आलं. दुपारी 4 वाजेपर्यंत 1 लाखाहून अधिक भाविकांनी नाथ समाधीचं दर्शन घेतलं. पोलीस निरीक्षक चंदन इमले, उपनिरीक्षक प्रदीप दुसिंगे, सहाय्यक फौजदार नामदेवराव कातडे, गोपनीय शाखेचे गणेश शर्मा, पोलीस कॉन्स्टेबल राजू बर्डे यांनी शहरात बसस्थानकात तसेच मंदिर व परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता.